गंधार, तू बरा आहेस ना? बरा आहे. मोबाईल बघत होता. अरे याला तर फुल नेटवर्क आहे. मग आहेस की काय झालं काय? अरे तुझ्या कानाला ब्लूटूथ नाहीये ना, म्हणून चुकल्या चुकल्या सारखं झालंय. काय झालं, असा का उभा होतास? कसला विचार करतोयस? अगं मी आलापच्या बोलण्याचा विचार करत होतो. आलाप खाली 80 बोलला ते. म्हणजे बघ ना, त्याचं असं म्हणणं आहे की आपण सगळे जुई बद्दल गैरसमज करून घेतोय, म्हणून हे सगळं होतंय. तुलाही तसंच वाटतंय का? हा म्हणजे आता मी त्याला लहानपणापासून ओळखतो, तू उगाच उगाच असं बोलणार नाही. बरं ठीक आहे, आपण असं मानलं की हे सगळं खरंय, पण टाळी एकाच हाताने वाजत नाही ना. होणारे गैरसमज एकाच बाजूने होत नाही ना. म्हणजे मी जरा स्पष्टच सांगते, जुई बद्दल असणाऱ्या गैरसमजांना जुई सुद्धा तितकीच कारणीभूत आहे. मग आपण बोलून गैरसमज मिटवण्याचे प्रयत्न केले तर? आणि हे गैरसमज मिटवताना असं लक्षात आलं की या सगळ्याला पूर्णपणे जुईच जबाबदार आहे. मग जाऊ दे, हे सगळं आता वाढतच चालेल. मग त्यापेक्षा आपण हे सगळं लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न करूया ना. मला फक्त एवढंच माहितीये की जोपर्यंत आलापच्या आयुष्यातली जुईची जागा दुसरं कोणीतरी घेत नाही ना, तोपर्यंत हे मिटणार नाही. आणि ती जागा कोमलच घेईल. असं झालं तर मग चांगलंच आहे की जाऊ दे, आता जास्त विचार करून डोकं फुटेल. मी जाऊन झोपतो. जुई बद्दलचे घरातल्यांचे निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह झाले तर कोमलच्या नावाचा विचार होणार नाही. हॅलो हॅलो, आज सगळं एकदम आरामात चाललंय. ऑफिसला जायचा मूड नाही वाटत. हो रे, आज वर्क फ्रॉम होम घेतलंय. का ग? हा दुपारी बाहेर जायचं ना मला म्हणून. कुठे जायचं तुला? फंक्शनला की काय? नाही रे, विवाह मंडळात जायचं. विवाह मंडळात माझ्यासाठी मुलगी बघतेस की काय? गंधार मस्करी नकोय. हा बरं, मस्करी नाही करत, पण विवाह मंडळात कशाला जाणार तरी सांग. काही योगायोग आहेत. ते खरंच योगायोग आहेत का हे बघण्यासाठी. म्हणजे आपला आलाप आहे ना, त्याचं नाव आपण ज्या विवाह मंडळात नोंदवलं तिथेच नेमका जुईचा फोटो कसा आला याची चौकशी करायची. आता सांगितलं ना मी तुला कि ते योगायोग खरंच योगायोग होते कि काही गोष्टी जुळवून आणल्या होत्या ते बघायचं. म्हणजे तू विवाह मंडळात जाऊन त्यांना विचारणार आहेस का? पण त्यांच्याकडे तर रोज खूप माणसं येत असतील ना नाव नोंदणीसाठी. हो येत असतील ना, जुईचा फोटो बघून तरी त्यांना क्लिक होईल. आणि समजा अगदीच काही नाही झालं तर सीसीटीव्ही आहेच. म्हणजे आपण आलापचं नाव ज्या दिवशी नोंदवलं ना त्याच्या मागच्या पुढच्या 1-2 दिवसाचं फुटेज बघेल. म्हणजे मला कळेल सगळं. पण गंधार, जोपर्यंत माझ्या मनातली शंका दूर होत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार. अच्छा, म्हणजे थोडक्यात तू हेरगिरी करणार आहेस. तसं समज हवं. पण हा, त्या सीसीटीव्ही फुटेज मुळे जुईचा फोटो घेऊन तिथे कोण कधी आणि किती वाजता गेलं होतं हे सगळं कळेल मला. बर, तुझ्या हेअरगिरीसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. पण हा हेअर माझं एक काम करेल का? हो, तुला कुठली माहिती काढून हवी आहे? मला माहिती वगैरे काढून नको आहे. त्या दांडेकर विवाह मंडळाच्या ना मागच्या गल्लीत एक बुक डेपो आहे, तिथे मी आणि माझे 100 व्यवसाय नावाचं एक पुस्तक मिळत. गंधार, तुला अजून 100 व्यवसाय करायचे? नाही, मी नाही करणार आहे. पण माझा एक मित्र आहे, रत्नागिरीला राहतो, त्याला ते पुस्तक पाठवायचंय. तू जर का आणणार असेल तर मी बुक डेपोचं नाव विचारून घेतो. ठीक आहे, चालेल. भाऊजी, तुमचा चहा. थँक्यू. ताई, तुमचा डब्बा. नाही, तिला तुझ्या डब्ब्याची गरज नाहीये, ती कामावर नाही चालली आहे, कामगिरीवरती चाललेली आहे. हो का? मी आज पिठलं भाकरी केली होती. अरे वा, दे मग मी घेऊन जातो डब्बा. हो ग, मी आज घरीच आहे, वर्क फ्रॉम होम करणार आहे आणि दुपारी विवाह मंडळात जाणार आहे, त्यालाच देतो डब्बा. बर. काल मला लग्नाबद्दल विचारलं आणि आज ताई विवाह मंडळात जाणार आहेत. संध्या, आला उदय आणि यांना जरा चहा नेऊन देतेस? बर आई साहेब. कोमल, हा गंधारला चहा दिलास का ग? हो काकू.
संध्या त्या तिखट मिरच्या कुठे ठेवल्या आहेत ग? ते त्या डब्यात ठेवल्यात, देऊ का? जरा देतेस? बरं, हे उदय दादा आला दादाला चहा देऊन येते, मग देऊ का? तू कशाला देतेस? कोमल नेऊन देईल की? कोमल चहा देतेस? हो काकू, द्या. आलेस हा? थांबा आई साहेब, देते मिरच्या. मला माहिती आहेत कुठे आहेत त्या. म्हणजे? अगं, तिला चहा घेऊन पाठवायचं होतं ना, म्हणून मुद्दामून असं मी म्हंटल. तिला सुद्धा या घरच्या माणसांची सवय होऊ देत की? काय कळलं ना तुला? हो. आई साहेबांकडून पण उदय दादा आणि कोमलताईच्या नात्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, म्हणून तर त्यांनी उदय दादासाठी कोमलताईना चहा घेऊन जायला सांगितला. हे जे काय होत आहे ते चांगलं होत आहे. पहाटे पहाटे मला जाग आली. वाडकरजी वाह, क्या बात आहे. पहाटे पहाटे मला जाग आली. काका पहाटे पहाटे जरा शांत बसा. पहाटे पहाटे शांत बसा असं नाही रे ते. पहाटे पहाटे मला जाग आली असे. नाही, तुम्हाला म्हटलं जरा शांत बसा आणि कानावर जोर द्या. ए गायक आहे मी, गायकाचा कान नेहमी चांगलाच असतो. हो ना, मग त्याचा उपयोग करा आणि बघा काही ऐकू येत आहे का तुम्हाला. हा ऐकू दादा, तुला काही ऐकू येत आहे का? बघ जरा नीट ऐक. काय कमोन यार, हा चातक पक्षाचा आवाज आहे. ए तो पावसाळ्यात येतो, उगच काहीतरी सांगू नका चातक म्हणे. हो काका, हेच आपल्याला माहित असतं ना, फक्त चातक पक्षी आणि पाऊस एवढंच आपल्याला माहिती आहे. पण तो पक्षी इतर वेळी काय करतो, कुठे जातो हे माहित असतं का आपल्याला? तुला माहिती आहे ना, पण तू सांग ना आम्हाला. कसं आहे आता तू चातक काय चाललंय सकाळी सकाळी? जा गच्चीवर जा आणि काय चातक बितक बघायचं बघ. दादासाठी 3 कप चहा एवढं? नाही नाही, सगळ्यांसाठी आहे. माझ्यासाठी पण आहे. हो, तुमच्यासाठी, काकांसाठी, आलापसाठी. पण मला एक सांग, तू का आलीस चहा घेऊन? संध्याला सांगायचं ना. नाही नाही, संध्याच येणार होत्या, पण काकूंनी सांगितलं तू घेऊन जा म्हणून. त्यांना काहीतरी काम सांगितलं त्यांनी, मग मीच घेऊन आले चहा. म्हणजे हा चहा घेऊन यायला तुला तुझ्या ताईने नाही तर मावशीने सांगितलं? हो, ताई तर आता फ्रेश झालेत. हो, तिच्या पाठीमागे ऑफिसला जायची गडबड असेल ना. नाही नाही, आज दुपारी त्या विवाह मंडळात जाणार आहेत ना, म्हणून त्या घरूनच काम करणार आहेत. तुम्हाला अजून चहा हवा असेल तर सांगा. हा हो हो सांगतो ना. मी काय म्हणतोय, यात आलं 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 टाकलं. हो, करतानाच टाकलं होतं. आल्याचा चहाच. तू पण काय रे बोलत बसतोस? दाद्या मला काय हाऊस नाही आहे तिच्याशी बोलायची, पण आपण आत्ताच हालचाल नाही केली ना तर मग हा आल्याचा चहा आणि तिचं बोलणं आयुष्यभरासाठी तुझ्या मागे लागेल. म्हणजे? म्हणजे मला सांग, आधी चहा घेऊन जायला कोण सांगायचं? प्राजक्ता बहिणी. पण आता तुझी आई म्हणजे माझी मावशी ती सांगते चहा घेऊन जायला. म्हणजे तुमची जोडी जुळवण्याचे प्रयत्न कुठल्या पातळीवर चालले काय कळतंय का? हो रे. मी चहाच्या प्रेमात पडलेत वाटत. तूच बोलला होतास ना, काका जरा कानावर जोर द्या. तोच जोर दिलाय बाबा. ही वेळ पक्ष्यांचा आवाज ऐकण्याची नाहीये. मी पक्ष्यांचा आवाज ऐकत नाहीये रे, मी कोमल जे बोलली ना त्याचा विचार करतोय. म्हणजे असं काय बोलली ती? हा म्हणजे आम्हाला पण सांगा. प्राजक्ताला आज दुपारी विवाह मंडळात जायचंय. अरे मुळात प्राजक्ताला पुन्हा विवाह मंडळात का जायचंय? तिच्या मनात नेमकं काय आहे? हो रे दाद्या, अरे हा विचार आपण केलाच नाही. त्यासाठी काम तयारीचा लागतो. जा एक काम कर, त्या कोमलशी बोल जरा. पुन्हा? हो, तिच्याकडून काही माहिती मिळते का बघ. मी माझे प्रयत्न सुरू ठेवतो, नक्कीच काहीतरी होणार आहे. दादा एक कटिंग ना
मला परे आपण गार्डन मध्येच बसलो असतो ना, इथे का आलो? अगं तिकडे मुंगे होते, म्हटलं आपल्यामुळे त्यांची लाईन तुटून त्यांचं आयुष्य का विस्कळीत करायचं म्हणून इथे आलो. हेच मला कधी कधी वाटत. म्हणजे? म्हणजे हेच मला माझ्यामुळे तुझ्या बाबतीत होतय असं वाटत. नाही समजलं. जाऊ दे सोड. ए प्लीज 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 आता सांगच. आला परे गेले काही दिवस तुझ्या घरात आपल्या नात्यावरून काही ना काहीतरी वाद होतच असेल, आणि त्यात मुख्य करून तुझ्यात आणि काकूंमध्ये वाद होत आहेत. या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे ना आला? असं नाहीये काही. असंच आहे आला, कितीही काही झालं तरी तुला माझ्या बरोबर लग्न करायचंय आणि ते काकूंना नको आहे, म्हणून तर हे सगळं होत आहे ना. सर चाय. हो जुई पण. पण काय आला? मला खूप वाटतंय की माझ्यामुळेच तुमचं आयुष्य विस्कळीत झालंय. एका आनंदी कुटुंबाचं वातावरण माझ्यामुळे स्पॉइल झालंय. जुई तुझ्यामुळे नाही तर गैरसमजांमुळे झालं. बघ जुई, तुझ्या मनात हे सगळे विचार येणं स्वाभाविक, पण हे सगळं तुझ्यामुळे नाही तर आईच्या मनातल्या गैरसमजांमुळे होत. हे आपण आपल्या मनाची समजूत काढतोय असं वाटतंय मला. हे बघ जुई, माझ्या आणि आई मधला दुरावा हा तुझ्यामुळे नाहीये तर एकमेकांना एकमेकांची काळजी वाटते ना म्हणून. पण मग हे सगळं कधी संपणार आला? जेव्हा तू माझ्या आयुष्यात येशील तेव्हा. म्हणजे? आई सुद्धा माझ्या चांगल्याचा विचार करते आणि माझं चांगलं हे तुझ्यात हे मला माहिती आहे. जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात येत नाहीस तोपर्यंत मी माझा हट्ट नाही सोडणार. या सगळ्याचं गिल्ट तू नको घेऊस. हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी करतो. आता मनात पुन्हा असे विचार आणू. हो आला, पण प्लीज आपण काकूंना लवकर समजवूया. प्रयत्न तर त्याचेच चालू आहे. होप फॉर द बेस्ट. थँक्यू. काय? हा थँक्यू. कशासाठी? नाही काय माहितीये का, मला माझ्या लहानपणाची आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. म्हणजे? काय, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझी मावशी असे कपडे वाट टाकतो ना ते झटकायची, मग ते पाणी उडायचं ना, मी त्याच्यावर पण खेळत बसायचो. अगं बाई हो का? मग हे घ्या ना, पुन्हा करते. उदय दादा, आम्हाला कधी लहानपणीची आठवण नाही सांगितली. तिच्याकडून माहिती काढण्यासाठी अजून काय काय करावं लागणार आहे देव जाणे. मग आज कुठे गेला नाही तुम्ही? नाही, मी कुठे जाणार? नाही म्हणजे असं मार्केट मध्ये वगैरे कुठे गेला नाही? नाही, संध्या म्हणाल्या होत्या जायचंय म्हणून. मग? मग काय नाही, त्या म्हणाल्या सगळं आणलंय मग कॅन्सल झालं. अहो पण तुमची ताई होती ना घरी, तिच्यासोबत जायचं ना? नाही हो, त्यांना फार काम आहेत. आणि देव काय म्हणतो, आपल्यामुळे समोर त्याची कामं राहायला नको. हो त्यात कसली कामं राहणार आहेत, मी फक्त सोबत जायचं म्हणत होतो. बरं असं काही विशेष काम होत का ताईच? मी बोलले ना तुम्हाला त्या विवाह मंडळात जाणार आहेत. का जाणार होती? ते ताईंनाच माहिती. पण काही बोलली नाही का ती? नाही. काहीतरी असं विशेष काम असेल ना एकदम? हो विशेष काम तर आहे. काय काम?
ते पण ताईंनाच माहिती. सगळंच ताईंना माहिती ना. हो उदय, आपण जास्त विचार नाही करायचा, तुम्ही तुमच्या बालपणाचा आनंद घ्या. हे घ्या. नाही नाही आता नको, होता मोठे झालो आपण अभ्यास करतो. बसलं बसलं बसलं. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हॅलो. सूर नाही पकडता आला तरी टायमिंग कधी कधी परफेक्ट पकडतो हा. हॅलो. अरे हो रे, हो उद्या देतो तुला मी ते पुस्तक. हा हो, माझं पुस्तक नावाचा डेपो माहितीये मला. अरे माझी बायको आहे ना, ती तिकडे जाणार आहे कामासाठी. ते अरे हा ते विवाह मंडळ आहे ना, दांडेकर विवाह मंडळ. हा हो, तिकडे जाणार आहे माझी बायको. तिला मी सांगितलंय रे, त्याच्या बॅक साईडला एक दुकान आहे, हा त्या गल्लीत, ती तिकडून पुस्तक आणेल. ठीक आहे, ते तुला देईन मी उद्या. अरे हो देईन सांगितलं ना, आता ठेव फोन, ठेव फोन. ओ हॅलो. हॅलो. कोणावर चिडताय एवढे? चिडत नाही हो, माझ्या मित्राला एक पुस्तक हवंय, तर ते प्राजक्ताला बुक डेपोतून घेऊन यायला सांगितलं. बरं ते असू दे, विवाह मंडळाची काय भानगड आहे? भानगड नाही हो, प्राजक्ताचं काम आहे. तुझं दुसरं लग्न लावून देते की काय? नाही ना, एवढं कुठलं माझं नशीब. नाही ना, मग जाते कशाला विवाह मंडळात? ती तुम्हाला म्हणून सांगतो, जुईचा फोटो विवाह मंडळात येणं हा योगायोग नव्हता असं प्राजक्ताचं म्हणणं आहे, म्हणून ती चौकशीसाठी जाणार आहे. अरे पण त्या विवाह मंडळामध्ये जुईचा फोटो कोणी दिला, नाव कोणी नोंदवलं, हे तिला कसं कळलं? अहो सीसीटीव्ही. अहो हल्ली दारात यम जरी येऊन गेला ना तरी सीसीटीव्हीतून कळतं. काय मला जर. अच्छा, तो ये गोलमाल है भाई, ये गोलमाल है. काका. अरे हे उदय, मी ना कोमलशी बोललो पण तिलाही माहित नाही आहे की प्राजक्ता वहिनी त्या विवाह मंडळात का जाणार. मला माहितीये. म्हणजे ऐक जरा, हे बघ ईश्वर, मी सांगतो तू मेसेज लगेच टाईप कर, आपल्याला ताबडतोब आलापला पाठवते. चल चल, मी सांगतो तुला काय करायचं. चल. काय रे आलं? मेसेज मधल्या जोक्स वर हसतोयस की जोक्स करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर हसतोयस? माझ्या फॅमिलीच्या कॉमेडीवर असतो. आता काय झालं? नेहमीच आपल्या बाबतीत. हो आपल्या बाबतीत, आणि आता ह्या सगळ्यामध्ये कोमल हे नाव ऍड झालं. तिचं काय आता? नाही तिचं काही नाही, पण तिचं नाव घेऊन लोक शांत थोडी बसणार आहेत. म्हणजे आला नेमकं काय ते सांगशील का? म्हणजे हे बघ, तुझा फोटो दांडेकर विवाह मंडळात कसा पोहोचला याचा शोध वहिनी घेणार. म्हणजे वहिनीला संशय आलाय का की हे सगळं आपणच केलंय? आता आला असेल किंवा नसेल, पण वहिनी शोध मोहीम राबवणार आहे एवढं नाही. अरे पण वहिनीला कसं कळेल की हे सगळं आपणच केलंय? त्या दांडेकर बाई वहिनीच्या ओळखीच्या आहेत का? नाही नाही, दांडेकर बाई नाही, पण टेक्नॉलॉजी वहिनीची ओळखी. म्हणजे? म्हणजे वहिनी विवाह मंडळात जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करणार. बाबांनाही आताच कळलंय म्हणून त्यांनी मेसेज केला. अरे पण आला, अगं मी तर म्हणतो वहिनीला कळूच दे की हे सगळं आपणच केलंय. मग वहिनीने सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर, आधी जेव्हा मी विवाह मंडळात गेले होते तेव्हा मी मंत्र म्हटला नव्हता, त्यामुळे त्या व्हिडिओ मध्ये मी दिसले तर नागरूपात दिसेल. आणि जर त्या अवस्थेत मला वहिनीने बघितलं तर जुईची पत्रिका कशी आली हा विषय बाजूला राहून जुई नेमकी कोण आहे हा विषय समोर येईल. वहिनीला अडवलं पाहिजे. काय? हो वहिनीला विवाह मंडळात जाण्यापासून अडवलं पाहिजे. अगं पण का, मी तर म्हणतो खरं काय ते कळू दे ना त्यांना. खरं कळलं तर प्रॉब्लेम होईल. काही प्रॉब्लेम होणार नाही. हे बघ तूच म्हणतेस ना की आपण आईपासून वहिनीपासून सगळं का खरं लपवतो. आज मीच सांगतो, कळू दे त्यांना. काय होणार आहे जास्तीत जास्त? सगळं होत्याचं नव्हतं होईल. म्हणजे? अरे म्हणजे त्यांना सगळं खरं कळलं तर त्या अजून रागावतील, अजून चिडतील. रागावू दे, ऍटलीस्ट त्यांना हे तरी कळेल की आपलं नातं हे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. तेच सांगते आलाप, की आपलं नातं एकदम वेगळं आहे हे त्यांना कळेल, आणि मग आपल्याला वेगळं व्हावं लागेल. काय बोलतेस तू? जे होणार आहे तेच बोलते आलाप. म्हणजे? आलाप जसं तू सांगतोयस की घरी लग्नासाठी कोमलचं नाव सुचवलं गेलंय आणि त्या बाजूने प्रयत्नही होत आहेत. बरोबर? बरोबर. हा मग त्यातच जर काकूंना आत्ता हे कळलं की माझं नाव आणि फोटो विवाह मंडळात आपणच नेला होता तर सगळंच बिनसेल. अगं पण त्यामुळे आईला हे तरी कळेल
की आपण एकत्र येण्यासाठी किती प्रयत्न करतोय. त्याच्यासोबत अजून खूप काही कळेल. म्हणजे? अरे म्हणजे त्या विषयावर अजून खूप काही घडण्यापेक्षा तो विषय आपण इथेच मिटवलेला बरा. आला ही वेळ जोश मध्ये नाही तर होश मध्ये पावलं उचलण्याची आहेत. आला प्लीज प्लीज आपण वहिनीला थांबवूया. तिला आता थांबवलं तरच आपल्याला पुढे जाऊन अजून प्रयत्न करता येतील. मी तू अशी बॅकफुटला का जाते कळत नाहीये मला. व्हिडिओ बघून तू सुद्धा बॅकफुटला जाशील. काय? अरे म्हणजे हे प्रकरण आपण आधी सॉल्व्ह करूया मग काय ते बघू. ठीक आहे मी बोलतो बाबांची.